नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 11 मे, सकाळचे 7 झाले. आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यातील करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक संभाव्य रुग्णांच्या चाचण्या करून संसर्ग आटोक्यात आणण्याच्या दिशेने यंत्रणा आता गतिमान झाली असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय सर्व यंत्रणांना RT-PCR आणि रॅपिड अँटीजेन चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यासाठी आणखी 50,000 रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्स प्राप्त झाले असून चाचण्यांची गती आता वाढणार आहे. नगर शहरात सुरू असलेले कडक निर्बंध अर्थात लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने सोमवारी घेतला. मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी तसे आदेश काढले आहेत. वैद्यकीय सेवा सुरू राहणार असून भाजीपाला किराणा दुकाने बंदच राहणार आहेत. जिल्हा रुग्णालयात करोना रुग्णांच्या नातेवाईकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रुग्णालयावरात वाहने पार करणे, रुग्णांना डब्या देण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नातेवाईकांना सोबत घेऊन सोमवारी सायंकाळी गोंधळ घातला. उपचार घेत असलेल्या रुग्णांजवळ एका नातेवाईकांना थांबून द्यावे, त्यांना घरचे डबे देण्यात यावे यासाठी हा गोंधळ घालण्यात आला. काही वेळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलल्याने जिल्ह्यातील 47,000 विद्यार्थ्यांना ऐन कोरोना संकटात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात या परीक्षेसाठी मागील 15 आठवड्यात केंद्र निश्चितही करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत शासनाने 1 ते 11 पर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु 23 मे रोजी इयत्ता 5वी व 8वीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक संघटनांनी तसेच पालकांनी परीक्षा घेऊ नये किंवा पुढे ढकलावी याबाबत मागणी केली होती. राहुरी तालुक्यातील वांबोरी ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रतीक्षेनंतर सोमवारी कोरोनाची कोवॅक्सिन लस उपलब्ध झाली. मात्र मर्यादित लस आणि उसळलेली गर्दी यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ झाला. अखेर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे येथे आले. त्यांनी नागरिकांना गर्दी न करण्यासोबतच निरोप आल्यानंतर लसीकरणासाठी येण्याच्या सूचना केल्या. तसेच आधी पहिला डोस घेतलेल्यांचे लसीकरण झाल्यावर उर्वरित डोसमधून नवीन लस देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात सोमवारी 4,059 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. तसेच 37 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात काल 2,086 रुग्णांना रुग्णालयातून उपचार देण्यात आला आहे. यामुळे आत्तापर्यंत 1,83,171 रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच जिल्ह्यात 27,865 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.